कालपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अनेक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी नागपूरमध्ये पोहोचले आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचं जंगी स्वागत देखील केलं. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील हिवाळी अधिवेशनासाठी संत्रानगरी नागपूरमध्ये पोहोचले आणि मोठ्या जल्लोषामध्ये आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवसैनिकांनी विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं. कशा प्रकारे होती शिवसैनिकांची गर्दी आणि कशा प्रकारे झालं उद्धव ठाकरे यांचं स्वागत बघूया एक झलक. अशा प्रकारे अनेक नेते हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये पोहोचले. मात्र पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचं कामकाज ठप्प पाडलं. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या आमदारांनी कशा प्रकारे गोंधळ घातला आणि कामकाज ठप्प पाडलं त्याचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपल्या मराठी मंडळी या चॅनलवर टाकलेला आहे. चॅनलवरती जा आणि तो सविस्तर व्हिडिओ देखील बघायला विसरू नका. आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.